गडचिरोली जिल्ह्याच्या अगदी टोकावर असलेल्या भामरागड तालुक्यातील अतिशय दुर्गम अशा होडरी गावात गेल्या दोन वर्षापासून अर्धवट असलेल्या बेली पुलाचे निर्माण तत्काळ करावे अशी मागणी करत आदिवासी बांधवांनी जनसंघर्ष समितीच्या नेतृत्वात होडरी येथे जोरदार निदर्शने केली भारतीय संविधान सर्वत्र गवगवा केला जात असताना संविधानाने दिलेले अधिकार आमच्यासाठी लागू होत नाहीत का असा प्रश्न यावेळी आदिवासी बांधवांनी शासनाला विचारला आहे गडचिरोली शहरापासून सुमारे दोनशे दहा किलोमीटर लांब असलेल्या भामरागड तालुक्यातील दुर्गम असे गाव म्हणजे होडरी छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या या गावाच्या वेशीवरून होडरी ही नदी वाहते या नदीच्या अलीकडे लाहेरी हे गाव असून होड्री येथून लाहेरी येथे पोहोचण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही त्यामुळे गावातील नागरिक दरवर्षी या नदीवर बांबूचा पूल बांधून आपली अडचण सोडविण्याचा प्रयत्न करतात दोन वर्षापूर्वी शासनाने या नदीवर कोलकाता येथील आवडा पुलासारखा बेली पूल बांधण्यास सुरुवात केली मात्र अर्धवट काम सोडून संबंधित कंत्राटदार पळून गेला आणि दोन वर्षांपासून हा पूल तसाच पडलेला आहे अर्धवट कामामुळे आता येथील आदिवासींनी तयार केलेल्या बांबूच्या पुलाचा उपयोग करण्यावरही अघोषित निर्बंध आले आहे यामुळे जनसंघर्ष समितीचे संयोजक दत्ता शिर्के यांच्या नेतृत्वात बुधवारी नागरिकांनी अर्धवट पुलाजवळ निदर्शने केली या पुलाच्या तयार झाल्यामुळे होडरी लष्कर अलदांडी गोपनार अशा गावांचा संपर्क जोडला जाणार आहे सरकारनी त्वरित दखल घेऊन पुलाचे कार्य करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली हे अतिदुर्गम असं होडरी गाव आहे आणि होडरी गाव आणि लाहेरी यांना जोडणारा जो बेली ब्रिज आहे दोन वर्षापासून सँक्शन झालेला आहे अजूनही बांधकाम सुरू झालं पण अजूनही हा पूर्णत्वास गेला नाही याचं कारण असं आहे की हे अतिदुर्गम आहे या आदिवासी क्षेत्रामध्ये कोणीही येऊन बघत नाही इच्छा जनतेनी काय करायचं हे ज लो सरकारला यांच्याशी काही लेणं देणं नाही त्याच्यामुळे हा पूल पूर्ण झाला नाही या पूल ब न बनल्यामुळे या गावातील लोकांना डोंग्यांनी प्रवास करायला लागतो तो, तो खूपच भयावह असा प्रवास असतो जीवघेणा प्रवास असतो आणि अशा एखादा व्यक्ती बिमार पडला त्याला पुढे औषधासाठी जायचं असलं तर त्याला त्या डोंग्यातून जावं लागतं नाहीतर मग आपला जीव गमवावं लागतं असं या दुर्गम भागातल्या पोरांना आपली प्रगती करायची आहे पण सरकारचं याच्याकडे लक्ष नाही आहे पालकमंत्री शिंदेसाहेब इतर तर जातात पण या भागात येत नाही त्याच्यामुळे हे अर्धवट असे कामं पडून आहे सर सरकारकडून पैसे घेऊन या ठेकेदारांनी काम पूर्ण केलेलं नाही आहे